बोटाच्या एका स्पर्शाने जगातील ताज्या घडामोडी व महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह या लोकप्रिय ॲप्लिकेशनला डाउनलोड करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. मिष्टाच्या असोसिएशन राज्य कार्यकारिणीची बैठक परभणी येथे संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष तसेच संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती. तर आपल्यासोबत आहेत या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नामदेव दळवी सर. सर, हे अधिवेशन आणि शिक्षण परिषद घेण्यामागची आपली भूमिका काय, त्या संदर्भात काय सांगाल? हे अधिवेशन आणि शिक्षण परिषद घेण्यामागची एकच भूमिका आहे की महाराष्ट्रातील इंग्रजी संस्था चालक जे विखुरलेले आहेत त्यांना मेस्टाच्या बॅनरखाली एकत्र आणण्याचं काम महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना करणार आहे. भविष्यामध्ये सरकारने जे काही योजना आखलेली आहेत त्या योजनेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपला पाठपुरावा मेस्टाचा होणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी RT 2009 कायदा आला आणि तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लागू झाला. आम्हाला मान्य आहे गरिबांचं शिक्षण झालं पाहिजे, पण गरिबाच्या शिक्षणाचा फी परतावा आहे जे की केंद्र सरकार 40% देतं आणि राज्य सरकार 60% देतं. मागील 4 वर्षापासून केंद्रानं निधी दिला पण राज्यानं निधी दिला नाही, तो निधी कुठे गेला याच्यासाठी मेस्टा भविष्यात काम करणार आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन आता महाराष्ट्र सरकारचं होईल. कोरोना काळ हळूहळू कमी होतोय, मी अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकारचं की आपण शाळा सुरू केल्यात, पण याच्याबरोबर आपल्याला ही दखल घ्यावी लागेल की शाळेच्या काही ज्या अडचणी आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या गरीब संस्थाचालकांच्या आहेत, शेतकऱ्यांच्या पोरांच्या आहेत, त्यांना सुद्धा न्याय द्यावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या विद्यार्थ्यांवरती महाराष्ट्र सरकार म्हणतं की जिल्हा परिषदच्या आणि अनुदानित शाळेच्या एका लेकरावरती आम्ही 97,000 रुपये खर्च करतो, मेस्टच्या शाळेच्या सगळ्या संघटनेचे संस्थाचालक अत्यंत कमी फीस घेतात, 20,000-25,000. तुम्ही जर 97,000 गुणवत्ता देत नसेल तर आम्ही 25,000 देत असतील आणि तुमच्यावरती पालकाचा विश्वास नसेल शासकीय शाळेवरती आणि आमच्यासारख्या खाजगी शाळेमध्ये मुलं टाकत असतील त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारचं आहे. कारण हा महाराष्ट्र फुल्यांचा आहे, ज्यांनी शिक्षण गरिबांसाठी दिलं, शिक्षणाचा झिरपण्याचा सिद्धांत मांडला, गरिबापर्यंत ते पोहोचवलं, ते पोहोचवण्याचं काम मेस्टा भविष्यात करणार आहे. निश्चितच RTEच्या पैशासाठी तर आम्ही लढणारच आहोत, पण गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे याच्या संदर्भात सुद्धा लढणार आहोत. 2022 राष्ट्रीय शिक्षण धोरणावर अवलंबायला महाराष्ट्र राज्यात आणि केंद्रात सुरुवात होणार आहे, त्याच्यामध्ये इंग्रजी शाळेची काय भूमिका आहे, इंग्रजी शाळा काय न्याय देणार आहेत, त्या संदर्भात सुद्धा या परिषदेमध्ये आम्ही ठराव पारित करणार आहोत आणि राज्य सरकारकडे ते पाठवणार आहोत. इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही संघटना निर्माण झाल्या असतील, सुरुवातीला मेस्टा आली पण काही लोकांनी काही संघटना निर्माण केल्या असतील, पण त्यासुद्धा तेच काम करतात, जे ध्येय मेस्टाचं आहे त्यांचंसुद्धा तेच ध्येय आहे, पण सगळ्यांची एक वज्रमुठ बांधण्याचं काम भविष्यात मेस्टा करणार आहे. त्यांना एकत्र घेऊन सगळ्यांचे प्रश्न सेम आहेत, संघटना किती जरी झाल्या प्रश्न सेम आहेत, हेतू एकच आहे, शिक्षण मिळालं पाहिजे, गरजू लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि तेही गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे. त्या सगळ्या संघटनेची जी भूमिका जर एक असेल तर त्यांना एकत्र करून घेऊन आम्ही राज्य आणि केंद्रासोबत निश्चितच शिक्षणाच्या हक्कासाठी आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी लढणार आहोत. निश्चितच जिल्ह्याजिल्ह्यावर काही संघटना काम करत आहेत, पण मेस्टा आज राज्य आणि देशाच्या पातळीवर काम करते. जिल्ह्यातल्या सगळ्या संघटनेने जरी निवेदन दिलं शिक्षणासाठी तर त्यांची दखल फक्त जिल्हाधिकारी घेईल किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी घेईल, पण मेस्टा राज्यावर आणि देश पातळीवर लढायला तयार आहे. त्याच्यामुळे सगळ्या संघटनेला एकत्र घेऊन त्यांचे निवेदन एकत्र करून त्यांना सोबत घेऊन राज्य आणि केंद्रासोबत लढण्यासाठी मेस्टा तयार आहे. म्हणून सगळ्या संघटनेला विनंती करतो की आपण वैचारिकतेसाठी लढतो आहोत, शिक्षणासाठी लढतो आहोत, ध्येय एकच आहे, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मेस्टासोबत ती मोठ बांधण्यासाठी सहकार्य करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन